त्यामुळे आता हा मुद्दा संभाजीनगरमध्ये चांगलाच गाजणार यात शंका नाही. तिकडे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात दोन शिवसैनिक झुंजणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे अतिशय निकटवर्तीय रवींद्र वायकर यांना मैदानात उतरवलं आहे, तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. वायकर आणि कीर्तिकर यांच्यात एक साम्य आहे, म्हणजे दोघांवरही घोटाळ्याचे आरोप आहेत आणि त्यांची ईडीकडून चौकशीसुद्धा सुरू आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातली लढत अखेर स्पष्ट झाली आहे. रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर हे दोन शिवसैनिक आमने सामने आले. रवींद्र वायकर यांनी नुकताच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. वायकर यांच्या उमेदवारीवरून काही प्रश्नही उपस्थित झाले होते, कारण किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांच्या विरोधात तक्रार केली होती. जोगेश्वरी मधील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलंय, त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. 29 जानेवारी 2023 रोजी ईडीकडून रवींद्र वायकर यांची चौकशी झाली होती. परिणामी आधी आरोप आणि नंतर उमेदवारी ही काय भानगड आहे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने उपस्थित केलाय. मोठा पराभव होईल त्यांचा, म्हणजे त्यांचा जो जोगेश्वरी आहे ना, तिथंच लाड परमाताची लीड अमोल कीर्तिकर घेतील तुम्हाला 100%. रवींद्र वायकर यांच्याप्रमाणेच अमोल कीर्तिकर यांच्यावरही घोटाळ्याचा आरोप आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेकडून 4 कोटी खिचडी पाकिटांचं वाटप करण्यात आलं होतं, त्यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. खिचडी गैरव्यवहार प्रकरणी 1 सप्टेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 6 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांच्यावर आहे. या संदर्भात अमोल कीर्तिकर यांची ईडी चौकशीही झाली होती. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने रवींद्र वायकर यांच्यावर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपाच्या मुद्द्यावरून राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर महायुतीने काय उत्तर दिलंय ते आता पाहूया. तुम्ही त्यांच्याबरोबर प्रेमाने वागा, मानी इथे माझ्या एरियामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात किंवा देशात सर्व जाती धर्माचे लोक असतात, त्यांना घेऊन बरोबर जाणं गरजेचं आहे आणि कामाच्या रूपाने तुम्ही जाऊ शकता. बदल घडायचा असेल तर कामाच्या रूपाने करू शकता आणि तुम्ही घडवलेला आहे आणि त्यामुळे मला ते सहज शक्य आहे. माझी इमेज आहे, वायकर हा ब्रँड आहे, कामाचा ब्रँड आहे आणि तो ब्रँडच पुढे जाईल. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर यांच्यातील थेट लढतीमुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता या लढतीत विजय मिळवून कोणता शिवसैनिक दिल्लीला पोहोचतो हे आता 4 जून रोजीच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.